येत्या 19 नोव्हेंबर पासून 23 नोव्हेंबर पर्यंत श्री सिद्धारूढ शिवमंदिर येथे 1 लाख दीपोत्सवाचं आयोजन केलं गेलं आहे. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर शिवकुमार स्वामीजी यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम संपन्न होणार असून सोबतच ऋषिकेश संन्यासी आश्रमचे महामंडलेश्वर अभिषेक चैतन्य स्वामीजी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहे. एकूणच भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी आणि युवा मंडळींना अध्यात्मात जोडण्यासाठी हा कार्यक्रम घेत असल्याचे शिवशंकर स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मला सांगण्यात आनंद होत आहे की आपल्या नागपूर नगरीमध्ये येणाऱ्या 19 नोव्हेंबर पासून 23 नोव्हेंबर पर्यंत 5 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी 20,000 प्रमाणे 5 दिवसात 1 लाख दिवे आपण मंदिरामध्ये प्रज्वलित करणार आहोत. कार्तिक मासामध्ये शिवमंदिरामध्ये जे दीप प्रज्वलन केलं जातं त्याच्यामुळे समृद्धी आहे, आरोग्य आहे, भक्ती, ज्ञान आणि शांती हे जे आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात गरज आहे त्या अनुषंगाने आपण प्रत्येक दिवशी थीम ठेवून आम्ही तो कार्यक्रम करणार आहे. तर त्यासाठी आमचे जे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर शिवकुमार स्वामीजी जे वेदांत आचार्य आहेत, गीतोत्तम आहे, ते काशी विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी पाहून ते त्यांचे संपूर्ण जीवन वेदांत प्रचारासाठी आणि सद्गुरूंचं जे दिव्यता आहे त्याच्या प्रचारासाठी ते संलग्न आहे. तर ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेत सर्व कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच ऋषिकेश होऊन संन्यास आश्रमचे महामंडलेश्वर अभिषेक चैतन्य स्वामीजी सुद्धा येणार आहेत या कार्यक्रमासाठी आणि मराठा जगद्गुरू जे आहेत बेंगलोरचे ते